आज आपण अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत जवळजवळ सगळ्यांनाच आवडणारं हे वरण किंवा फोडणीचं वरण एका आगळ्या वेगळ्या पद्धतीत बनवणार आहोत घरामध्ये भाजीपाला किंवा आमटीला काही नसेल माशा वेळेस वरण पटकन हे तयार केलं जातं तुरीच्या डाळीपासून तयार केलेले हे फोडणीचं वरण किंवा साधं वरण खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते माशा वेळेस तुरीच्या डाळीमध्ये आणखीन आपण काही डाळी जर ॲड केल्या तर यापासून थोडंफार ऍसिडिटी कमी होऊ शकते अशा या मिश्र डाळीपासून तयार केलेलं फोडणीचं वरण एक तो प्रोटीन युक्त आहे चविष्ट आहे झटपट तयार होतं एक महिन्याभरासाठी जितकीही आपल्याला डाळ लागते एकदाच आपण अशी ही डाल लगते, एक अपना शीही मिक्स करून ठेवली की आयत्या वेळेस पटकन आपल्याला त्यापासून वरण तयार करता येतं भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि जर आवडली तर नक्की लाईक करा चला तर मग वेळ वेळा घालवतो रेसिपीला सुरुवात करूया तर फोडणीचं वरण किंवा वरण बनवण्यासाठी जितकंही तुम्हाला महिन्यात भरासाठी डाळ मिक्स करून ठेवायची आहे एकदाच अशा पद्धतीने मिक्स करून ठेवा म्हणजे आयत्या वेळेस तुम्हाला हे वापरता येईल त्यासाठी एका मध्ये इथे आपण एक वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी म्हणजे वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम ही आपण डाळ घेतलेली आहे एक तर घरातलं कोणतीही एखादी वाटी घ्या किंवा तुम्ही किलोने सुद्धा डाळ मोजून घेऊ शकता बाजारातून तुरीची डाळ जेव्हाही तुम्ही विकत घेता तेव्हा अनपॉलिश किंवा लातूर डाळ घ्या एक तर चवीलाही छान लागते आणि शिजतेही अगदी झटकन तर इथे मी अनपॉलिश आणि लातूर डाळ नेहमी वापरत असते आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी वजनी म्हणाल तर शंभर ग्राम इतकी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाच्या डाळी सुद्धा दोन व्हरायटी येतात एक लहान साईज आणि एक मोठी साईज घेताना लहान साईजच आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे सारख्याच पाटीने पावपाटी म्हणाल तर पन्नास ग्राम इतकी आपण मसूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळ सोलापूरची अतिशय प्रसिद्ध आहे आणि चवीलाही छान लागते फक्त डाळी घेताना अनपॉलिश डाळी घ्या आणि क्वालिटी थोडीशी त्याची चांगली घ्यायची म्हणजे शिजायलाही ती पटकन शिजते डाळीपासून तयार वरण चवीला अगदी छान लागतं तसं हे तीनही मिश्र डाळ आपण घेतलेले आहेत असं चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपण वाटीच्या प्रमाणाने डाळ मोजून घेतलेला आहे तुम्ही किलो नाही घेत असाल तर एक किलो जर तुमची तुरीची डाळ असेल अर्धा किलो मूग डाळ आणि त्याला पाव किलो तुम्हाला इथे मसूर डाळ असं याचं परफेक्ट असं प्रमाण आहे तुमच्या आवडीनुसार डाळ तुम्ही कमी जास्त करू शकता महिन्याभरासाठी किंवा आठवड्याभरासाठी अशी ही मिश्र डाळ तुम्ही एकदाच भरून ठेवली एखाद्या डब्यामध्ये की पटकन तुम्हाला आयत्या वेळेस वापरता येते नुसत्याच तुरीच्या डाळीपासून तयार केलेलं वरण खाऊन ऍसिडिटी होत असेल तशा या मिश्र डाळीपासून एकदा वरण तुम्ही नक्की करून पहा थोडीफार तरी ऍसिडिटी कमी होऊ शकते असं हे आपण डाळ छान मिक्स करून घेतलेली आहे आता या डाळीपासूनच आज आपण अगदी झटपट फोडणीचं वरण तयार करणार आहोत तर चविष्ट असं फोडणीचं वरण तयार करण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम इतकी आपण मिश्र डाळ घेतलेली आहे इतक्या डाळीपासून साधारणतः आठ ते दहा वाट्या भरून वरण अगदी सहज तयार होतं म्हणजे अगदी पाच सहा जण व्यवस्थित जण पुरेल इतकं आपण वरण आज तयार करणार आहोत ही डाळ आज आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यासाठी इथे आपण लहान आकाराचा कुकर घेतलेला आहे आणि सगळी डाळ आपण यामध्ये घातलेली आहे इथे आपण सिंगल कुकर मध्ये डाळ शिजवतो तु आहोत तुम्हाला जर वरण भात एका एक वेळेस मोठ्या कुकर मध्ये लावायचं असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लावू शकता आता ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ घ्यायची आहे कोणतंही धान्य किंवा डाळ असो अगदी हलक्या हाताने आपल्याला आहे फक्त यावर्षी जी एक्स्ट्राची जी पावडर असते फवारणी असते ती काढून घ्यायची तीन ते चार पाण्याने डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये इथे आपण अर्धा चमचा भरून हळद घालणार आहोत डाळ बनवण्यासाठी जितकी ही हळद लागते एका वेळेसच आपण यामध्ये घातलेली आहे एक, घात एक चमचा भर आपण यामध्ये साधं तेल घातलेलं आहे डाळ शिजत असताना यामध्ये जर हळद घातली की डाळीला रंग अगदी छान येतो आणि तेल घातल्यामुळे डाळ अगदी सॉफ्ट आणि पटकन शिजली जाते आता याला आपण पाणी घालणार आहोत जर अर्धी वाटी तुमची डाळ असेल तर त्याला साधारणतः दोन वाटे आपण पाणी घालणार आहोत इथे मी नेहमी अंदाजाने घालत असते पण तुमचा अंदाज नसेल तर अर्ध्या वाटीला तुम्हाला इथे दोन वाटी पाणी घालायचं आहे आणि डाळ शिजवण्यासाठी खूप जास्त पाणी घालायचं नाही कमी पाण्यामध्ये डाळ पटकन शिजली जाते आणि जास्त पाण्यामध्ये ती कच्ची राहू शकते हे अगदी लक्षात असावं कुकरचं झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपण गॅसवर हा कुकर ठेवलेला आहे दोन ते तीन शिट्ट्या आपण याच्या घेणार आहोत तुमच्या कुकरला डाळ शिजायला जितक्या शिट्या लागत असतील त्यानुसार तुम्ही इथे कुकरच्या शिट्ट्या घेऊ शकता चांगल्या क्वालिटीची अनपॉलिश डाळ जर घेतली तर त्याला कमी शिट्या लागतात आणि ती पटकन शिजली जाते तर इथे मी दोन शिट्ट्याच घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता दोन चिट्ट्यांमध्ये एकदम परफेक्ट आणि एकदम सॉफ्ट अशी छान शिजलेली आहे अगदी मेणासारखी तुम्हाला इथे दिसत असेल आणि याला फेटण्याची वगैरे सुद्धा फार जास्त गरज अगदी सॉफ्ट अशी छान ही डाळ शिजलेली आहे असं हे सुरुवातीच आपलं साधं वरण तुम्हाला चालू शकत देवाच्या नैवेद्याला यामध्ये मीठ घातलं जात नाही नुसतं हळद आणि तेलावर हे डाळ छान शिजवून घेतली जाते किंवा लहान बाळांना सुद्धा तुम्ही हे भातावर देऊ शकता फक्त लहान बाळांना देत असताना थोडस यामध्ये मीठ आणि थोडस तूप घालू शकता असं हे आपलं वरण शिजवून तयार झालेलं आहे यापासूनच आज आपण अगदी झटपट आणि चविष्ट असं फोडणीचं वरण तयार करणार आहोत फोडणीचं वरण बनवण्यासाठी गॅसवर आपण एक टोप चांगला गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक पळी भरून आपण इथे ते तेल घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर अगदी अर्धा चमचा आपण इथे मोहरी घेतलेली आहे आणि मोहरी घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आणि मोहरी चांगली तडतडली त्यानंतरच आपण बाकीची जिनसं घालणार आहोत कारण मोरीचासुद्धा स्वतःचा एक फ्लेवर असतो तो फ्लेवर एकदम मस्त असा डाळीमध्ये उतरतो डाळीला अगदी छान अशी चव लागते आणि त्यानंतर आपण अगदी पाव चमचा मेथीदाणे घातलेले आहेत मेथीदाण्यांचासुद्धा खूप छान स्वाद येतो या डाळीमध्ये कधी तुम्ही घालत नसाल तर एकदा नक्की घालून बघा अर्धा चमचा पण इथे साधं चिरं घेतलेलं आहे आता मध्यम मासेवर ही फोडणी आपण चांगली परतून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मधून अशा आपण चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर बारीक तुकड्यांमध्ये सुद्धा तुम्ही या मिरच्या चिरून घेऊ शकता आणि त्याचबरोबर अगदी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आपण खलबत्त्यामध्ये अगदी थोड्याशा चेचून घेतलेल्या आहेत वरण बनवण्यासाठी खूप जास्त मॅश न करता किंवा आलं लसूण पेस्ट न घालता अगदी मोठ्या तुकड्यांमध्ये लसूण फक्त हलकासा आपण इथे चेचून घेणार आहोत म्हणजे अगदी छान असा त्याचा फ्लेवर यामध्ये उतरतो पाच सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता ही फोडणी मध्यमाचेवर एक मिनिट भरासाठी आपल्याला हलक्याशा बदामी रंगावर चांगली परतून घ्यायची आहे अतिशय खमंग अशी फोडणी तयार झाली की यापासून जे वरण तयार करतो ते सुद्धा मस्त खमंग असं तयार होतं तुम्ही इथे बघू शकता एक मिनटं झालेलं आहे आणि फोडणी करत असताना शक्यतो गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद करायची आहे छान फोडणी झाली की अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर जर घातली की डाळीला अगदी छान रंग येतो चव चांगली लागते आणि याचा रंग असाच्या असाच कोथिंबीरीचा हिरवागार असा, असा, असा डाळीमध्ये उतरतो एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे आता वरण बनवण्यासाठी काही जण डाळ शिजवतानाच त्यामध्ये टोमॅटो घालतात पण अशा पद्धतीने फोडणीमध्ये जर घातलं तर वरण एक तर दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही अगदी छान लागतं एकदा तुम्ही असं नक्की करून बघा आता ही सगळी फोडणी अगदी मंद असेवर साधारणतः दोन मिनटांसाठी आपण चांगली परतून घेतलेली आहे चांगली फोडणी परतून झाल्यानंतर अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घातलेला आहे तेल गरम असतानाच त्यावर हिंग घालायचं नाही हिंग जळू शकतं अगदी शेवटी फोडणी मध्येच आपल्याला हिंग घालायचं आहे आणि पुन्हा थोडंसं आपण याला चांगलं परतून घेतलेलं आहे ऑलरेडी आपण यामध्ये हळद घातलेलीच होती डाळ शिजताना म्हणून फोडणीमध्ये वेगळी हळद घालायची नाही अशी ही खमंग फोडणी झाल्यानंतर तयार शिजलेली डाळ आपण सगळी यामध्ये ॲड केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता फोडणीचं वरण जितकं तुम्हाला पातळ किंवा घट्ट लागत असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवली होती त्यामध्ये आपण दीड कप पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिठाबरोबरच इथे आपण अगदी पाव चमचा साखर घेतलेली आहे थोडंसं तुम्ही इथे सुद्धा घालू शकता साखर किंवा गुळ घालणं टोटली ऑप्शनल आहे पण साखर किंवा गुळ घातल्यामुळेच वर्णाला अगदी छान अशी चव लागते तुम्ही कधी करत नसाल तर एखाद वेळेस तरी नक्की करून पहा आता हे चांगलं आपण एकत्र करून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि साधारणतः तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवर असं हे चांगलं ढवळत आपल्याला हे चांगली उकळी आणि छान शिजून घ्यायचं आहे असं केलं आहे की ही सगळी जिन्नसं चांगली एकजीव होतात सगळ्या जिन्नसांचा फ्लेवर वर्णामध्ये उतरतो आणि अगदी चविष्ट असं वर्ण आपलं तयार होतं तर इथे आपलं तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवर वरण चांगलं शिजवून झालेलं आहे आणि या सीला आपण गॅस आता बंद करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता असं हे परफेक्ट आणि मस्त प्रोटीन युक्त असं हे वरण आपलं तयार झालेलं आहे फोडणीचं हे वरण थंड झाल्यानंतर किंवा कोमट झाल्यानंतर थोडंसं घट्ट होतं म्हणूनच सुरुवातीला थोडंसं याला पातळ करू शकता असं हे परफेक्ट आणि माझ्या पद्धतीने तयार केलेलं हे वरण तुम्ही तुमच्या किचनमध्ये सुद्धा एकदा नक्की करून पहा अतिशय परफेक्ट आणि मस्त रंग आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता बिलकुल हे वरण कळू लागणार नाही भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इथे आपलं अगदी झटपट आणि मस्त असं फोडणीचं वरण खाण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे आजच्या आमच्या दुपारच्या मेनूमध्ये हे मस्त फोडणीचं वरण आहे डाळ खालून मस्त मेथीची भाजी केलेली आहे इथे आपण तोंडी लावायला शेंगदाण्याची चटणी केलेली आहे गरमागरम चपाती आहे त्याचबरोबर इथे आपला गरमागरम भातासोबत हे मस्त चविष्ट आणि छान गरमागरम आपलं हे वरण आणि त्याबरोबर थोडंसं यावर तुपाची धार असं अस हे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेलं आपलं हे वरण तयार झालेलं आहे तुमच्या किचन मध्ये सुद्धा तुम्ही अशी ही मिश्र डाळीपासून तयार केलेलं वरण नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल आणि सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन नक्की क्लिक करा मित्रमैत्री नातेवाईकांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा